माननीय उपाध्यक्ष नरहरी देवळ यांच्या वतीने त्याला माननीय अध्यक्ष पुढे आज मुंबईमध्ये नाही आणि आम्ही हीच विनंती केली पत्रकार की माननीय न्यायालयाने जे म्हटलेले लवकरात लवकर हेरिंग घ्या यावर निर्णय घ्या हीच विनंती आम्ही केलेली. पत्रामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, कुठल्या कुठल्या बाबी सांगितल्या? पत्रामध्ये सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे, ती जजमेंट आम्ही माननीय अध्यक्षांना दिलेली आहे आणि त्यानुसार जजमेंट मध्ये जे म्हटलेलं आहे की लवकरात लवकर हेरिंग घेऊन निर्णय घ्या, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ती जजमेंट आणि विनंती दोन्ही पत्र दिली. जजमेंट मध्ये रिझनेबल टाइम असा उल्लेख करण्यात आलाय, सो एक्झॅक्टली तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे? मी सांगितलं लवकरात लवकर घ्या, लवकरात लवकर घ्या. आपण काही मुद्दे असे आहे ज्याच्यावर मणिपूरमध्ये देखील लवकरात लवकर जजमेंट घ्या. आमचं तर म्हणणं आहे लवकरात लवकर 15 दिवसात जजमेंट घ्या, तुमचं लवकरात लवकर म्हणजे जितकं लवकर होईल तेवढं. परंतु प्रभू साहेब, अनेक अनेक मुद्द्यांवर संभ्रम आहे, अनेक मुद्द्यांवर संभ्रम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय काढायचा याच्याबद्दल सुद्धा चर्चा चालू आहे. काही मुद्दे हे अध्यक्षांकडे सोपवलेले आहेत, उदाहरणार्थ प्रतोत्साहन पद्धतीनुसार आणि मान्य संविधानानुसार जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या आमदारांची हेरिंग मान्य अध्यक्षांनी घ्यावी आणि त्याच्यावरती निर्णय द्यावा हीच आमची विनंती आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये संविधानानुसार आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सतत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबतची मागणी करणं हा आमचा अधिकार. 16 जणांच्या निलंबनाचा पुनरुल्लेख केलेला आहे का? असं आहे की आजच तर पत्र दिलंय, जजमेंट 2 दिवसापूर्वी आले, त्याची कॉपी आमच्याकडे आज आली आहे. आम्ही आज विनंती केलेली आहे, विनंती केल्यानंतर त्याला पुढे काय होतं ते आपण बघू ना. 16 जणांच्या निलंबनाचा पुनरुल्लेख केलेला आहे का तुम्ही पत्रात? असं आहे की माननीय न्यायालयाने जे म्हटलंय त्याच चापोरी बसून हे पत्र माननीय अध्यक्षांना दिलेलं आहे आणि माननीय न्यायालयाने म्हटलंय त्याच्या पलीकडे जाऊन एकही शब्द त्या पत्रात त्यांचा उल्लेख नाही.